अमरड जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक आहे ती अतिशय रंगतदार होत आहे. मी आता आहे अमरड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. इथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रफुल्ल सुद्रीक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माझ्यासोबत प्रफुल्ल सुद्रीक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ एकूणच त्यांच्या निवडणुकीतल्या रणनीतीविषयी. मला सांगा साहेब, तुम्ही प्रफुल्ल सुद्रीक राष्ट्रवादीतर्फे निवडणूक इथे लढवत आहे, कशा प्रकारचं वातावरण तुम्हाला पाहायला मिळतं? अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. आमचं एक विजन आहे की पक्षश्रेष्ठीने जो आदेश दिला स्वबळावर निवडणुका लढवायच्या, आणि जी माझ्यावर जबाबदारी अमरड मतदारसंघाची सोडलेली आहे, मला कमी दिवस मिळाले निवडणुकीचा प्रचार करायला. आम्ही आता कशा पद्धतीत प्रत्येक गाववाईज वाडीवाईज घर टू घर पक्षाचा झेंडा घेऊन चिन्ह घेऊन घरा लोकांपर्यंत पोचत आहोत. गेली मागील वर्षामध्ये जे काय पदाधिकारी होते या मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधीमधून निवडून आले, त्यांनी काय विकास केला आणि आता याच्यानंतर आम्ही निवडून आल्यावर आम्ही काय विकास करणार आहोत हे जनतेपर्यंत आम्ही पोचवण्याचे काम चांगल्या प्रकारे करत आहोत. अशा पद्धती जनतेकडून चांगल्या प्रकारे सहकार्य याचं मिळत आहे आणि आम्हाला 100% खात्री आहे की 100% आमची सीट निवडून येणार. तुमच्यासमोर तसं बघितलं तर बडे बडे प्रस्ता आहेत, ज्यांनी माजी जिल्हा परिषदचं अध्यक्षपद सांभाळलं अशा प्रकारच्या व्यक्ती आहेत. त्यानंतर जान्हवी सावंत आहेत, लॉरेन्स मान्नेकर आहेत, सतीश सावंत आहेत. कशा प्रकारची लढत होईल, कारण की सिंधुदुर्ग जिल्ह्यातली ही अत्यंत रंगतदार लढत मानली जाते आणि याच लढतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तुम्ही कशा प्रकारचे रंग भरलेले आहेत निवडणुकीत? ॲक्च्युली लॉरेन्स मान्नेकर हे पहिले ह्या मतदारसंघाचे आमच्या पक्षाचे पदाधिकारी होते. जान्हवी सावंत पण राष्ट्रवादीत होती, त्यांनी नंतर पक्षांतर केलं, सेनेमध्ये गेले. लॉरेन्स मान्नेकर भाजपमधून उभे आहेत. मला तर असं काय वाटत नाही आहे. आणि सतीश सावंत, आमचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकच पक्ष होता, पण स्वबळावर प्रत्येकजण आपापली ताकद आजमावतो आहे. ह्या पंचक्रोशीमध्ये 10 गावं आहेत, त्याच्यामध्ये मला तर असं वाटत नाही आहे की एवढं उमेदवार डोईजड जाईल असं, कारण घर टू घर जनता व्यक्ती बघणार आहे. आज जनतेने निर्णय घेतला आहे की कोणाच्या हातामध्ये उद्या सत्तेची हे द्यायची, त्यामुळे मला तर एवढं काय हे वाटत नाही आहे. काय वाटतं तुम्हाला की अमरडमधील काय नेमक्या समस्या आहेत, त्या गेल्या काही वर्षात सुटल्याच नाही, त्यामुळे लोक तुम्हाला निवडून देणार आहेत? अमरडमध्ये एकतर कसं आहे, हॉस्पिटलचा प्रश्न आहे, आरोग्य संदर्भातला विषय आहे. त्याचप्रमाणे मी कॉर्नर मिटिंग झाल्या, ग्रामस्थांचे प्रश्न माझ्यासमोर मांडले गेले, त्यावेळी असं निदर्शन आलं की काही लोकांच्या मुलांच्या रस्त्यांच्या संदर्भातले प्रश्न होते आणि कुठे कुठे असे ब्रिज नाही आहेत, त्या पाण्यातून उतरून यायला मुलांना लागतं. हे कित्येक वर्ष जे कोण येतात, आश्वासनं देतात, जातात, त्यांच्या आश्वासनाने ते पात्र ठरत नाही. पण मी त्यांना सांगितलं की मी नौका एक तरुण तडफदार उमेदवार आहे, एक वेळ मला संधी देऊन बघा. उद्या जिल्हा परिषद निवडणूक निवडून आल्यावर मी काही गोष्टी आहेत त्यांच्या प्रत्येक गावात नोटिंग करतो की लोकांच्या समस्या कशा प्रकारच्या आहेत. पाण्याची टंचाई आहे, रस्त्यांच्या संदर्भातले विषय आहेत. मागील जे जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी एकदम निवळ पोकळ आश्वासनं दिली, निवडणुका आल्या, जनता पण काही लोक आहेत ते जनता ती पण बोलते की निवडणुका आल्या की उमेदवार येतात, आश्वासनं देतात. आम्ही म्हटलं की आम्हाला एक संधी देऊन बघा की आम्ही त्या तुमच्या आश्वासनाला किती पात्र ठरतो ते, आणि नंतर 5 वर्षांनी काय तो निर्णय द्या. काय नेमकी तुमची विकासाचं व्हिजन आहे, कशा प्रकारचं मॉडेल घेऊन तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलात? अमरड जिल्हा परिषद मतदारसंघाचं एक स्वप्न आहे की लोकप्रतिनिधी म्हणून मला आज ह्या मतदारसंघामध्ये उभं राहण्याचं आधी एकतर संधी मिळाली माझ्याकडून, त्यामुळे मी आधी एकतर पक्षश्रेष्ठी त्यांचा मी आधी पहिलं हे करतो, आणि त्याच्यानंतर माझं एक प्लॅनिंग आहे की अमरड मतदारसंघामध्ये आता येणाऱ्या पुढील वर्षामध्ये की एक वाडीवाईज एक प्लॅनिंग केलेलं आहे की नळपाणी योजनेचा विषय असो किंवा रस्त्यांचा विषय असो, त्या व्यतिरिक्त आरोग्य विषयाच्या समस्या असो, अशा पद्धतीत एक वेगळ्या पद्धतीत असं एक आराखडा आखलेला आहे की कशा पद्धतीत कामं करायला पाहिजे. आणि मला तर असं वाटत नाही की मला हे एवढं त्रासदायक ठरेल असं, मी 100% जनतेचा विश्वासाला पात्र ठरेल. तर हे होते अमरड जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल सुद्रीक. त्यांना आपण 100% विश्वास आहे की आपण 100% विजयी हो, अशा प्रकारचा विश्वास ते व्यक्त करतात. आपल्यासमोर बडे बडे जरी नेते असले तरी आपल्याला काही फरक पडणार नाही, कारण या प्रभागात म्हणावी तशी विकास कामं झाली नाही आणि त्याचाच फायदा आपण करून घेऊ, अशा प्रकारचा आशावाद ते व्यक्त करतायत. कॅमेरामन रोहित तांबेसह विकास गावकर, कोकण 9, सिंधुदुर्ग.